मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. ती आहे मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांची 18 महिने कालावधीमधील DA थकबाकीची प्रतीक्षा संपली. DA थकबाकीची मिळणार रक्कम तब्बल 2,18,000 रुपये. त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना कोरोना कालावधीमधील 18 महिने DA थकबाकीबाबत केंद्रीय स्तरावर कामगार युनियन व केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठी चर्चा सुरू होत आहे. कामगार युनियनकडून मागील DA थकबाकी संदर्भात निवेदन देऊन सदर 18 महिने कालावधीमधील 1-time सेटलमेंट करावे अथवा मागील DA थकबाकीची रक्कम अदा करावी असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. 1-time सेटलमेंट म्हणजे मागील DAची थकबाकी न देता एकाच वेळी DAमध्ये वाढ करण्यात येईल. नुकतेच केंद्र सरकारकडून जुलै 2023 मधील DA वाढीबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून 18 महिने कालावधीमधील DAबाबत देखील सकारात्मक असल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जात आहेत. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करून जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीनंतर मागील 18 महिने कालावधीमधील DA थकबाकी अदा करावी अशी मोठी मागणी करण्यात आलेली असल्याने केंद्र सरकारकडून या दोन्ही मागणीवर तोडगा काढण्यासाठी विशेष समितीचे गठन करण्यात आलेले आहेत. या 18 महिने कालावधीमधील DA थकबाकी लागू केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 2,18,000 पेक्षा अधिक थकबाकीचा लाभ अनुदेय होणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.